आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. नशीब इथं मंग्या नाही, नाहीतर हे वर्णन ऐकून त्याच्या तोंडाला पाणी आलं असतं आणि इथं बदा बदा पाऊस पडून पूर झाला असता. हा आणि त्या पुरात तू वाहून गेला असतास. ऐक आला बघ, हे तिजे आलं, हे आलं रे. अण्णा दादा घराचे एकतर शुभ कार्य आहे आणि अशा शुभ कार्यात माझ्या हातचा मार खाल्लेला कोणी मला आवडणार नाही, सांगून ठेवते आधीचा. एक मिनिट, तू इथं ऑलरेडी येऊन अपशकून केलायस हे माहितीये का तुला? अण्णा दादा मी तुझ्याशी बोलतो ह्याच्याशी बोलत नाही, आधीच सांगून ठेवतो त्याला. सांग. ए मला पण नाही बोलत. ए मंग्या आता झालं का तुमचं परत सुरू? मी काय म्हणतो राघव दादा, आपण असं करूया का, म्हणजे लग्नातले पदार्थ ठरवायची जबाबदारी माझ्यावर आणि खाऊन फस्त करायची जबाबदारी या गँड्यावर. वय म्हणजे काय, समजा लोकांच्या लक्षात राहिलं पाहिजे, पिढ्या आणू पिढ्या समजा लोकांच्या लक्षात राहिलं पाहिजे. ज्यांचं लगीन झालं नसेल त्यांची इच्छा व्हायला पाहिजे की आपण असं लगीन करायला पाहिजे, आणि ज्यांचं लगीन झालं असेल त्यांना पश्चाताप व्हायला पाहिजे की आपण असं लगीन का नाही केलं. अरे पश्चाताप तर 100% होणार. लोक मला आणि अंबिकेला जेव्हा बोलल्यावर बघतील का नाही, तेव्हा हा विचार करतील की राघव एवढा नशीबवान माणूस दुसरा कोणच नाही. हाय का मग आमची अंबू काय कमी नशीबान आहे काय? अरे तिच्यावर प्रेम करणारा एवढा गोड नवरा मिळालाय. अरे माझी तर आता चिंताच मिटली. बोला. ए बोला काय बोला, इथं आमचा वेळ जात नाही म्हणून फोन करतोय का तुला? कामाचं काय झालं? मी अंबिकेला खोटं बोलून शेखरला भेटायला घेऊन गेले होते, पण ती तर राघव आला आणि सगळं प्लॅनच चौपट झाला. शेखर आणि अंबिकाची भेट नाही झाली. ए अशोक